जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात इट्स अ टाइम फॉर ॲक्शन। जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात हिपॅटायटिस ए बी सी डी ई ची तपासणी करा मोफत। हिपॅटायटिस कावीळा आजारांचा धोका ठरू शकतो जीवघेणा। राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहे। या कार्यक्रमांतर्गत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। या कार्यक्रमामार्फत जिल्ह्यात हिपॅटायटिस रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आजाराबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी जुलै 28 रोजी जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला जातो। जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी इट्स अ टाइम फॉर ॲक्शन हे घोषवाक्य घेऊन हिपॅटायटिस दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे। केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटिस दिनानिमित्त जुलै 22 ते 3 ऑगस्ट या कालावधीत हिपॅटायटिस पंधरवडा साजरा करण्याबाबत सूचित केले आहे। या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय नंदुरबार अंतर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून जुलै 27 रोजी महिला रुग्णालय नंदुरबार येथे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे, डॉक्टर किसन पावरा, डॉक्टर श्यामकांत पाथरवट, मनोहर लिवरे, नितीन मंडलिक, अनंत जोशी, अस्मिता मोहिते आदी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यकृत निरोगी कसे ठेवाल? चरबीयुक्त पदार्थ टाळा। सर्वात आधी योग्य आहार घेणे आवश्यक आहे। साखरेचे अतिसेवन टाळणे गरजेचे आहे। सकस आहार, हलका आणि पचल असा आहार घेणे आवश्यक आहे। ब्रेड, पास्ता, पिझ्झा असे पदार्थ टाळावे। व्यसने टाळा। मद्य, धूम्रपान यांचे सेवन टाळण्याची अधिक आवश्यकता आहे। यातून धोका कमी होतो। कावीळ झाल्यानंतर यकृतावर सूजणे किंवा इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते। यातून यकृत कमकुवत होऊन त्यांच्यावर बाधा निर्माण होते। त्यामुळे लक्षणे दिसल्यानंतर तातडीने वैद्यकीय सल्ला आणि योग्य उपचार घ्यावा। उपचार न घेतल्यास प्रभावी परिणाम यकृताचा आजार व कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो। या पार्श्वभूमीवर हिपॅटायटिस वेळीच निदान करून भविष्यातील रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्याचा सरकारचा मानस आहे। त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आणि नागरिकांच्या सहकार्याने आजारावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत। या ठिकाणी होणार मोफत तपासणी, शासकीय रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्र, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, महापालिकेच्या रुग्णालयात मोफत तपासणी केली जाणार आहे। या अभियानाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या आदेशान्वये जिल्हा रुग्णालय, महिला व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, गरोदर माता, प्रसूती कक्षातील माता तसेच ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी हिपॅटायटिस बी आणि सी ची मोफत तपासणी करण्यात येत आहे। तसेच जनजागृतीचा उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून इट्स अ टाइम फॉर ॲक्शन हे घोषवाक्य घेऊन विशेष पथनाट्य आयोजित करण्यात आलेले असून परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय देखील विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। तसेच सोमवारी जिल्हा कारागृह नंदुरबार येथील बंदीची देखील हिपॅटायटिस बी आणि सी ची तपासणी करण्यात येणार आहे व त्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे। अशा प्रकारे विविध जनजागृतीपर कार्यक्रम, विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत। लिव्हर खराब झाल्याची काही सामान्य लक्षणे आहेत। दिवसभर थकवा जाणवणे, शरीर सुस्त राहणे, जेवण पचन न होणे, उलट्या होणे, झोप न येणे, भूक न लागणे, वेगाने वजन कमी होणे आदी लक्षणे आहेत। यकृत शरीरातील विषारी पदार्थ काढते। यकृताकडून रक्तातील रासायनिक पातळी राखण्यासाठी कार्यरत असते। शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची यकृताची महत्वाची भूमिका बजावते। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला दैनंदिन जीवनात वावरताना हिपॅटायटिस आजारांबद्दल वेळोवेळी रक्त तपासणी करावी व हिपॅटायटिस आजाराचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे। सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे तसेच डॉक्टर किसन पावरा, वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय नंदुरबार
तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित असून त्यांनी इट्स अ टाइम फॉर ऍक्शन हे घोषवाक्याचा आधार घेऊन हिपॅटायटिस बी आणि सी आजाराबद्दलची लक्षणे, त्याचे परिणाम व शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबतीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्ह्यातील हिपॅटायटिस बी आणि सी बाधित व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला असून बाधित व्यक्ती उपचार घेऊन कसा तंदुरुस्त राहू शकतो याचे जिवंत उदाहरण देऊन नागरिकांना एक उत्तम संदेश या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. राज्य शासनाने 2025 पर्यंत या आजारावर नियंत्रण मिळवून याचा नायनाट करून निर्मूलनाचे ध्येय गाठण्याचा ठरवले आहे. सदर कार्यक्रमासाठीचे सर्व नियोजन व्यवस्थापन तसेच सूत्र संचालन मनोहर हिवरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक RBSK, राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम यांनी केले असून आनंद जोशी, अस्मिता मोहिते, निलेश शर्मा, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेचे कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील विविध अधिकारी व कर्मचारी, अधिपरिचारिका आदींनी परिश्रम घेत असून पंधरवाडा जनजागृतीपर साजरा करण्यासाठी सर्वांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. आपण आज जास्त बोलणार आहोत याच्यामध्ये दोन गोष्टी एक आहे दुसरं आहे वॅक्सिनेशन. प्रिव्हेन्शन म्हणजे काय की आपण त्याच्यापासून कशाला काय प्रिव्हेन्शन म्हणजे आपण समग्री हेल्थ केअर प्रोव्हायडर तुमच्या हातामध्ये युनिव्हर्सल सेफ्टी रिक्वायरमेंट गरजेचं आहे म्हणजे मास्क आहे, कॅप आहे, ग्लव्स आहे, बिफोर दॅट द पेशंट म्हणजे तुमची काळजी फार महत्वाची. कुठल्याही पेशंट सांगून येत नाही मी HIV आहे कधीतरी आपण नंतर लक्षात. तर मग आपण स्वतःची काळजी जर आधी घेतली तर मग आपण स्वतःला याच्यापासून आपल्याला होण्यापासून संसर्ग टाळू शकतो. दुसरी गोष्ट अशी की वॅक्सिनेशन फॉर्च्युनेटली दुसरं आधी सांगितलं की मिस्टर गरुवानी वॅक्सिन आणि डिसीज हा शोध लागलेला आहे. तर वॅक्सिन आपल्याकडे आलेलं प्रत्येकाने पहिला डोस दुसरा डोस आणि बुस्टर डोस घेणं गरजेचं. आज आम्ही प्रयत्न केला किती वॅक्सिन मिळावं पण सगळ्या त्याचा ते वॅक्सिन आपल्याला मिळणार. पण पुढच्या जेव्हा ते वॅक्सिन येईल तर सगळ्यात पहिल्यांदा आधी नर्सिंग स्टाफला ते दिलं जाईल. मग नंतर आपल्याकडे जे प्लास्टिक किंवा कचरा उचलणाऱ्यामध्ये प्लास्टिक किंवा मोस्टली ओल्सो आणि फायदे पण त्यालाही जो कचरा उचलणार नाही तर मिळायला की त्याला लेकिन हाँ मेरे ऊपर एक टीका उपलब्ध है.
से बचा जा सकता है। और फिर तो मेरी शामत ही आ जाती है और फिर मुझे भाग जाना पड़ता है। और मेरा एक भाई भी है, मैं हूँ हेपेटाइटिस सी। मैं वैसे भी बहुत कम होता हूँ, लेकिन जब मैं होता हूँ तब पूरी महामारी का रूप ले लेता। क्या आप सबको पता है मुझे क्या पसंद है? मुझे पसंद है गर्भवती महिलाओं को संक्रमण करना, और मैं गर्भवती महिलाओं को संक्रमित करके उनके शिशुओं में प्रवेश करता हूँ। और एक खास बात, मेरे लिए इस दुनिया में कोई भी टीका उपलब्ध नहीं। यदि आपको मुझसे बचना है तो आप अपने झूठे बर्तन एक दूसरे से साझा ना करें और अपनी टूथब्रश भी किसी से साझा ना करें। हम चलते हैं रक्त के संक्रमित व्यक्ति के रक्त के संपर्क से, जैसे कि लेजर से, टूथब्रश से, जैसे कि लेजर से, हम वहाँ से बच्चों को हो सकते हैं। और हमारा सिम्टम्स होता है एक जैसा, जैसे कि त्वचा और आंखों का रंग पीला पड़ना, डायरिया होना, जैसे कि थकान होना और बुखार होना। मैं हूँ हेपेटाइटिस बी। अगर मेरा देखभाल नहीं करोगे तो मैं आपके लिए जानलेवा साबित हो सकता हूँ। मेरे ऊपर तो सरकार ने वैक्सीन बन रही है जन्म के समय, उसके बाद 1 महीने में, उसके बाद 6 महीने में। अगर आप मेरा टीकाकरण करें तो आप मुझसे बच सकते हो। मैं हूँ हेपेटाइटिस बी और मेरा कोई टीकाकरण है ही नहीं। आप उसकी देखभाल करके मुझसे बच सकते हो। मैं हूँ हेपेटाइटिस बी। मैं उन पर्सन को होता हूँ जिनको पहले से हेपेटाइटिस बी होता है। मेरे तो कोई टीकाकरण है ही नहीं, फिर मुझसे कैसे बचोगे अपने शरीर का ध्यान रखते। आपल्या परीने सर्वांनी जल्लाबंदी करायची आहे। हा आजार होऊ